शास्त्रीयांकडून जाणीवपूर्वक असं काहीतरी स्टेटमेंट करवलं जातं की त्या स्टेटमेंटमुळे एक वेगळाच गदारोळ होतो. माध्यमांमध्ये तुमची रोजच्या दैनंदिन गरजेची बातमी झाकली जाते आणि माध्यमांमध्ये मग याने काय म्हटलं त्याने काय म्हटलं याच्याच बातम्या चालत राहतात. महाप्रबोधन यात्रा हे समजावून सांगण्यासाठी आहे की जर तुमच्या महागाईच्या प्रश्नावर, तुमच्या बेरोजगारीच्या प्रश्नावर, जर तुमच्या छोट्या छोट्या लघु उद्योगांवरती तुमचे छोटे छोटे जे कर्जाचे मुद्दे आहेत, तुमचे पीक विम्याचे मुद्दे आहेत, याच्यावरती सरकारला बोलायला अजिबात वेळ नाही. आणि तुम्ही विचारायचं जरी ठरवलं प्रश्न, तरी तुम्ही प्रश्न विचारण्याच्या आधी, तुम्ही मोर्चा काढण्याच्या आधी एखाद्या मंत्र्याकडून जाणीवपूर्वक असं काहीतरी स्टेटमेंट करवलं जातं की त्या स्टेटमेंटमुळे एक वेगळाच गदारोळ होतो. माध्यमांमध्ये तुमची रोजच्या दैनंदिन गरजेची बातमी झाकली जाते आणि माध्यमांमध्ये मग याने काय म्हटलं त्याने काय म्हटलं याच्याच बातम्या चालत राहतात. हे ठरवून षडयंत्र केलं जात, हे ठरवून राजकारण केलं जातं की लोकांचे जे दैनंदिन जगण्याचे प्रश्न आहेत ते प्रश्नच ऐरणीवर येऊ नये. महिला सुरक्षेच्या प्रश्नांवरती जर कोणी बोलायलाच तयार नाही, मी मगाशी भंडारा गोंदियाचा मुद्दा सांगितला, तसाच मुद्दा आता परत साकोलीमध्ये घडला, तशीच घटना परत साकोलीमध्ये घडली, तशीच एक घटना तिकडे नाशिकच्या आश्रमशाळेमध्ये घडली. परंतु याच्यावर बोललं जात नाही. काय बोलतील जिथे पाच पाच वेळा संसद रत्न पुरस्कार घेणाऱ्या शीर्षस्थानावर काम करणाऱ्या महिला खासदारांबद्दल अत्यंत अवाच्य भाषा वापरली जाते आणि अवाच्य भाषा वापरणाऱ्या लोकांना देवेंद्रजी अत्यंत गुळगुळीत समज देतात, तिथे या गावखेड्यातल्या माय मावल्यांना न्याय मिळेल याची अपेक्षा तरी आपण काय करायची? ती अपेक्षा करणंच गरजेचं असतं. कारण देवेंद्रजी ह्या सगळ्या गोष्टी ठरवून घडवून आणतात. देवेंद्रजी ज्यांना वाटतंय की याला बोललं पाहिजे, त्याला बोलण्यासाठीचा हँड देतात, याला डांबलं पाहिजे, त्याला बरोबर वेगवेगळ्या याच्यामध्ये अडकवण्यासाठी यंत्रणा तत्पर देतात. आम्ही पुन्हा पुन्हा वारंवार देवेंद्र विनंती करतोय प्रत्येक महाप्रबोधन यात्रेच्या सभेत की देवेंद्र भाऊ, तुम्ही कुठल्याच एका पक्षाच्या नाही आहात, तुम्ही संपूर्ण राज्याचे गृहमंत्री आहात. राज्याचे गृहमंत्री म्हणून कधीतरी वागा ना, राज्याचे गृहमंत्री म्हणून कधीतरी बोला ना. तुम्ही आधी ज्या पद्धतीचा स्टँड घेतला होता त्या पद्धतीचा स्टँड तुम्ही आता घेत नाही. ज्या ज्या लोकांवर तुम्ही आधी आरोप केले ते सगळे आरोप तुम्ही आता विसरून जाता आणि त्यांच्याच मांडीला मांडी लावून राजकारण करता. तेव्हा या सर्वसामान्य लोकांनी त्यांची गोंधळाची स्थिती निर्माण झाली आहे.